आपली एक सैन्याची गाडी ही राजौरीवरून भिंबरगलीवरून पुंछ दिशेला येत होती आणि ज्यावेळेला ती भिंबरगली आणि पुंछ मध्ये होती त्यावेळेला दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यामध्ये त्या गाडीनी पेट घेतला आणि बहुतेक या गाडीवरती ग्रेनेडचा हल्ला झाला असावा फायरिंग झालं असावं दोन्ही बाजूंनी फायरिंग केलं असावं ज्यामध्ये 5 जवान आपले शहीद झाले आणि एक गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि याच्यानंतर मुख्य प्रश्न असा उद्भवतो की पाकिस्ताननी अशा प्रकारचा हल्ला का केला नेमकी ही वेळ का शोधली आणि पुंछचा जो भाग आहे भिंबरगली आणि पुंछमधला तिथे हल्ला का झाला तर सर्वात पहिले हल्ला इथे का झाला याचं कारण असं आहे की हा जो भाग आहे साऊथ ऑफ पीर पंजाब म्हणजे पुंछ राजौरी अखनूर जम्मू वगैरे इथे गेल्या वर्षभरामध्ये कुठलेही दहशतवादी हल्ले झालेले नाही जो काश्मीरमधला दहशतवाद आहे तो सुद्धा अत्यंत कमी झालेला आहे आणि तो फक्त काश्मीर खोऱ्यापुरता मर्यादित आहे आणि तिथे सुद्धा फक्त सॉफ्ट टार्गेट्सवरती हल्ले होतात म्हणजे काश्मीरी हिंदू असो किंवा इतर जे मजदूर काश्मीरमध्ये काम करायला आले त्यांच्यावरती तर म्हणून पाकिस्तानला दाखवायचं आहे की पुंछ राजौरी या भागामध्ये सुद्धा दहशतवाद आहे दुसरं असं की आता G20ची मीटिंग होणार आहे मेच्या महिन्यामध्ये श्रीनगरमध्ये आणि श्रीनगरमध्ये पहिल्यांदा एक कुठला तरी अतिशय वरच्या दर्जाचा इंटरनॅशनल इव्हेंट होतो आहे ज्यामध्ये अनेक देश येतील आणि शिवाय ग्लोबल साऊथ सुद्धा देश ती मीटिंग अटेंड करतील तर त्यावेळेला पाकिस्तानला दाखवायचं आहे की काश्मीरमधला दहशतवाद हा संपलेला नाही आहे आणि काश्मीर युनायटेड नेशन्सनी पुन्हा एकदा चर्चा करणं हे गरजेचं आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की आता भारताची रिएक्शन काय असावी जोपर्यंत अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन्स आहे ते मजबूत केलेच जातील तोपर्यंत अँटी टेररिस्ट ऑपरेशन्स आहे ते केलेच जातील आणि जे दहशतवादी आत आलेले आहे त्यांना बहुतेकांना मारण्यामध्ये आपल्याला यश मिळेल त्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको परंतु जास्त महत्वाचं असं आहे की पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे की त्यांनी जर भारतामध्ये जर दहशतवादी हल्ला केला तर त्यांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल म्हणून आपल्याला सर्जिकल स्ट्राईक पुन्हा करावा लागेल जसा आपण याच्या आधी केला होता तो भारतीय सैन्यानी एक केला होता एक भारतीय हवाई दलानी केला होता बालाकोटला तर आता होऊ शकतं की भारतीय नौदल सुद्धा अशा प्रकारचा स्ट्राईक करेल कारण पाकिस्तानला टिट फॉर टॅट किंवा जशाच तसे हीच भाषा समजते त्यांना डिप्लोमसीची भाषा ही समजत नाही.